2019 शिवरत्न ज्युनियर कॉलेजचा गादेगावचा विद्यार्थी। खरंतर शिवरत्न ज्युनियर कॉलेजबद्दल सांगायचं झालं तर 2019 शिवरत्न ज्युनियर कॉलेजमध्ये माझं सायन्स शाखेमधून ॲडमिशन झालं। ॲडमिशन घेत असताना तिथल्या प्रत्येक विषयाचे शिक्षक असतील, त्या शिक्षकांनी प्रत्येक वेळी जो आपला सब्जेक्ट आहे त्या त्या विषयाच्या प्रत्येक आठवड्याला टेस्ट झाल्या। टेस्ट होत असताना त्यामधील कुठल्या सरांनी मुलाला चांगलं शिकवलं किंवा कुठल्या मुलाला वाईट शिकवलं असं कुठलंही त्या ठिकाणी न सांगता सर्व विद्यार्थी आपलेच आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपण कसं चांगल्या पद्धतीनं शिकवता येईल हे सर्व मुलांना कुठलाही भेदभाव न करता सर्वच मुलाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शिकवलं। आधी वंदू या भगवंता माय भूमी भारत माता सर्वधर्म शांति समता गुरुजन माता पिता राष्ट्राचा पालन करता निसर्ग अन्नदाता वैज्ञानिक रक्षण करता मातान भगिनी भ्राता स्मरु पुराण बायबल गीता आता गिरू एकच कित्ता ध्यास आमचा गुणवत्ता। मी वर्षा पांडुरंग चव्हाण शिवरत्न ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी। आमच्या शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक मोरे सर आणि बाकी शिक्षकांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले। आम्हाला CET नेटसाठी लागणारे सर्व काही प्रश्न आम्हाला प्रॅक्टिससाठी त्यांनी दिले होते, त्याचबरोबर कॉम्प्युटरवर सोडवण्यासाठी अनेक प्रकारच्या लिंक दिल्या होत्या, त्यातून आम्ही CET नेटची प्रॅक्टिस करावी। आम्हाला कॉलेजमध्ये सर्व काही मिळालं। शिवरंत ज्युनियर कॉलेजमधले कुठलाही खेळ असो, कुठलीही स्पर्धा असो, त्या कॉलेजमध्ये सर्वप्रथम मुलांना आदरणीय संस्थेचे संस्थापक माहिती देत होते। त्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा असो, कुठल्याही खेळाबद्दल स्पर्धा असो, त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या 2019 युवा जागर महाराष्ट्रावर बोलू काही या स्पर्धेमध्ये एक तालुका स्तरावरती स्पर्धा होती। त्या स्पर्धेमध्ये शिवरत्न ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी म्हणून आम्ही आमच्या कॉलेजमधून 3 विद्यार्थी पंढरपूरसाठी निवडले गेले होते। त्यातून आमच्या शिवरत्न ज्युनियर कॉलेजचे त्या स्पर्धेसाठी 2 विद्यार्थी एक प्रथम बसला आणि एक तृतीय, त्यामध्ये प्रथम क्रमांकामध्ये मी होतो। आणि तिथं जिल्हास्तरीयवरती स्पर्धा झाली। जिल्हास्तरीयवरती स्पर्धा होत असताना त्या ठिकाणी 3 स्पर्धक महाराष्ट्र राज्यासाठी विधानभवनामध्ये निवडायचे होते, त्यामध्ये मी द्वितीय क्रमांकावरती बसलो आणि 3 आमचे एक कॅन्डिडेट म्हणजे आमचा एक विद्यार्थी मुंबईच्या विधानभवनामध्ये त्या ठिकाणी गेला। बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण घेऊ सोबत तंत्रज्ञान शिकवूया नीतिमत्ता गुणवत्ता ध्यास आमचा गुणवत्ता प्रत्येक विषय शिक्षकांनी आम्हाला नीट CET लागणारे क्वेश्चन्स आम्हाला आधी सांगितले होते, कशा प्रकारचे असतात ते कसे सोडवतात, त्या प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारचे असतात, कशी लिहायची असतात। त्याचबरोबर मोरे सरांनी आमच्या ट्रिप्स नेल्या। आमच्या कॉलेजचे सर्व विद्यार्थी टॉप लेवलचे आहेत, त्यांना अजून कसं वरच्या स्तराला पोहोचवता येईल याची सरांनी चांगलीच काळजी घेतली होती आणि त्यांनी अनेक विद्यार्थी आमच्या कॉलेजचे टॉप लेवलला पोहोचवले। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सरल झेपणार हे राष्ट्र राष्ट्र बांधणी उत्कर्षा परशु पावन बुद्धिमत्ता गुणवत्ता
आमचा गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता। आणि मी त्या विधान भवनाच्या स्पर्धेमध्ये एक शिवरत्न ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी म्हणून विद्यार्थी आमदार म्हणून त्या ठिकाणी राज्यामध्ये तृतीय क्रमांक बसला। त्या ठिकाणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय आशिष देशाला होते, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, त्यांच्या हस्ते आमच्या शिवरत्न ज्युनियर कॉलेजचा त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरव करण्यात आला। यावेळेस आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय मोरे सर आणि मी त्या ठिकाणी विधानभवनामध्ये आशिष शेलारांच्या हस्ते आमच्या कॉलेजला रोख रक्कम 50,000 रुपयाचं बक्षीस आम्ही त्या ठिकाणी योग्य मिळवलं। हीच शिवरत्न ज्युनियर कॉलेज आमची ख्याती आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक शिवरत्न ज्युनियर कॉलेज चांगलं शिक्षण म्हणून चांगल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आदरणीय मोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली तिथल्या सर्व शिक्षक स्टाफांच्या मार्गदर्शनाखाली घडवले जात आहे। हमी देतो उत्कृष्टता 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 लावू पणास सारी सत्ता। हे शिवरत्न ज्युनियर कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना कसल्याही गरीब असो कुठल्याही जातीवर्गाचा विद्यार्थी त्या ठिकाणी बघितला जात नाही। सर्व विद्यार्थी कुठलाही याचा असो त्या ठिकाणी ॲडमिशन दिलं जातं। त्या विद्यार्थ्याला त्याची फीची अडचण असो कुठलीही अडचण असो त्यामध्ये त्याला सांभाळून घेतलं जातं। तेवढीच शिवरत्न ज्युनियर कॉलेजमध्ये हे घडलं जातं। आमचा गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता। शिवरत्न ज्युनियर कॉलेजनं मला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं। प्रत्येक सरांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं, चांगल्या पद्धतीनं शिकवलं आणि शिकवत असताना देखील कुठलाही विद्यार्थी भेदभाव न करता सर्व विद्यार्थी आपलेच आहेत, सर्व विद्यार्थी आपल्यासाठीच काहीतरी आयुष्यामध्ये करून दाखवतील, मोठं झाल्यानंतर काहीतरी करून दाखवतील यासाठी सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केलं आणि म्हणून शिवरत्न ज्युनियर कॉलेज हे चांगल्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नामांकित कॉलेज म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात आहे।